हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाइन. तर आजच्या सेशनमध्ये मी प्रोफेसर स्वाती पाटील महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 करिता जे महत्त्वाचा जो सिलेबस आहे आपला, त्यामधील मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स काय महत्त्वाचे आहेत एक्झामसाठी, ते आज आपण पाहणार आहोत. म्हणजेच राज्यशास्त्र विषयात हमखास विचारले जाणारे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, जे मुद्दे आहेत, जे की त्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात, असे काही क्वेश्चन आहेत की त्याच्या किंवा असे काही पॉईंट्स आहेत, असे काही मुद्दे आहेत की त्याच्यावरती आपल्याला जास्त भर देणं गरजेचं आहे. तर ते आज कुठले पॉईंट्स आहेत, कुठले मुद्दे आहेत, त्याविषयी आज आपण पाहणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण डिस्कशन ऑफ सिलेबस पाहिलेला होता. नेमका सिलेबस काय आहे हे जेव्हा आपण पाहतो, म्हणजे एकंदरीत जेव्हा होल सिलेबस पाहतो, तेव्हा एकंदरीत लक्षात येतं की पूर्ण सिलेबस करण्याची आपल्याला गरज नसते. म्हणजे काय, तर ज्या गोष्टीवरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात, ज्या पॉईंट्सवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात, ते खूप महत्त्वाचे असतात, जे की त्याच्यावरती आपण एक्सपेक्ट ठेवू शकतो किंवा ते क्वेश्चन अपेक्षित म्हणून आपण त्याच्यावरती जास्त भर देऊ शकतो. तर असे नेमके कोणकोणते मुद्दे आहेत, असे कोणते टॉपिक्स आहेत की ज्याच्यावरती आपण जास्त भर देणं गरजेचं आहे, तर ते आज आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म महाराष्ट्र सेट एक्झाम कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय, तर डेली लाईव्ह लेक्चर्स राहतात, डेली फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स देखील आपल्यासाठी उपलब्ध आहेत, तसेच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केले जातात, त्याही दोन्ही माध्यमातून, जसं इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्याला फुल सिलेबस नोट्स दिले जातात. त्यासोबतच मॉक टेस्ट राहते, प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्यूशन अँड ट्रिक्स देखील महत्त्वपूर्ण आपल्याला दिल्या जातात, लॅपटॉप आणि वेबी आपल्याला सांगितला जातो. ठीक आहे, तर त्यासोबत ही कम्प्लिटली आपली नवीन बॅच आहे, आपला रिझल्ट लवकरच डिक्लेअर होणार आहे. त्यानंतर ज्यांचा स्कोर कमी आलेला आहे, जे क्वालिफाय झालेले नाही आहेत, त्यांच्याकरिता 1 जुलै 2024 पासून ही नवीन बॅच आम्ही चालू करत आहोत. त्याचं फी स्ट्रक्चर किती आहे, फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी 20% डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 8,000 रुपये. या 8,000 रुपयामध्ये जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्स पेपर सेकंडसाठी ॲडमिशन घेत असाल, त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार, कारण जेव्हा तुमचा स्कोर काउंट केला जातो तेव्हा इंडिव्हिज्युअली पेपरवरती तुमचा स्कोर वेगवेगळा लावला जात नाही, तर तो पेपर फर्स्ट पेपर सेकंड असं दोन्हींचं एकत्रित करून तो ते पर्सेंटमध्ये काढलं जातं. ठीक आहे, तर म्हणून आम्ही पेपर सेकंड सोबतच पेपर फर्स्ट ही तुम्हाला अगदी मोफत देत आहोत. तर याकरिता ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आहे, ज्यांना आपलं नाव एनरोल करायचं आहे, त्यांनी खालील दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे, व्हॉट्सअप करायचे. त्यासोबतच आमचं जे ॲप आहे लाईव्ह लेक्चरसाठी, अतिशय महत्त्वपूर्ण आहे की ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन असं ॲप दिसेल, त्यानंतर स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसेल. माय कोर्सेसमध्ये जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्स टाकाल, त्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंतचे रेकॉर्ड लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, MCQs, मॉक टेस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. आणि त्यासोबतच जेव्हा तुम्ही आत्ता ॲडमिशन घ्याल, त्यासोबत तुम्हाला ही व्हॅलिडिटी कितीपर्यंत कधीपर्यंत असू शकते, तर तुम्हाला 1 वर्षापर्यंत ही लेक्चर्स सगळे तुम्हाला पाहता येऊ शकतात. ठीक आहे, त्यासोबतच आज आपण महत्त्वाचे टॉपिक्स बघणार आहोत. युनिट फर्स्ट टू युनिट 10 पर्यंत आपल्याला सिलेबस आहे, जे की आपण युनिट फर्स्टमध्ये काय, सेकंडमध्ये काय, हे आपण पाहिलेलं होतं. आता फक्त मुद्द्यावरती जास्त आपण फोकस करणार आहोत की राजकीय सिद्धांतामध्ये महत्त्वाचं काय आहे, की त्याच्यावर मी फोकस केला पाहिजे. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण बघतो स्वातंत्र्य आहे, समता, न्याय आहे, अधिकार आहे, लोकशाही शक्ती, याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत राजकीय सिद्धांतमधल्या, आणि राजकीय सिद्धांतमधल्या जे काही ट्रॅडिशन्स, परंपरा आहेत, त्यामध्ये उदारमतवादवरती क्वेश्चन आहे, पुराणमतवाद आहे, समाजवाद, मार्क्सवाद, स्त्रीवाद, पर्यावरणवाद, बहुसांस्कृतिकता आणि उत्तर आधुनिकतावाद, तर यावरती जे काही प्रश्न विचारले जातात ते साधारणतः जे जोड्या लावा जोड्या जुळायामध्ये या टाईपमध्ये जे काही क्वेश्चन असतात ना, त्या पद्धतीने यावरती प्रश्न विचारले जातात, आणि त्या रिलेटेड जे काही महत्त्वपूर्ण थिंकर्स आहेत याबाबत असे प्रश्न विचारले जातात. दुसरं युनिट आपल्याला बघता येईल की राजकीय विचारावरती आहे, जे की पॉलिटिकल थॉट म्हटलं जातं. प्लेटोवरती अरिस्टॉटल, मॅकॅवली, हॉब्स, डॉ क्रुसो एकत्रितरित्या, हेगेल आहे, मेरी वॉलस्टोनक्राफ्ट, देन जॉन स्टुअर्ट मिल यांच्यावरती पुस्तकांच्या बाबत प्रश्न विचारले जातो की त्यांची जी महत्त्वपूर्ण, मेरी वॉलस्टोनक्राफ्ट ते बुक्सवर ठरलेलेच आहे, त्यांचं एक जे पुस्तक आहे त्याच्यावरतीच प्रश्न वारंवार विचारला जातो. ते आपण सेशनमध्ये पाहणारच आहोत की नेमकं त्यांचं कार्य आणि त्यांचे बुक्स कुठले आहेत. कार्ल मार्क्सवरती आहे, जॉन रॉल्स रिलेटेड जी पॉलिटिकल थेअरीमध्ये राजकीय
सिद्धांतमध्ये जी जो सिद्धांत आहे न्याय सिद्धांत जस्टिस थेरी त्या रिलेटेड याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग हे काही असे महत्त्वपूर्ण राजकीय विचार म्हणतात की त्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस देणं गरजेचं आहे. त्यासोबतच युनिट 3 मध्ये भारतीय राजकीय विचारमध्ये कोण आहे तर कौटिल्य आहे, बाळ गंगाधर टिळक, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टॅगोर, एम के गांधी, श्री अरविंदो, पेरियार ही रामासमोर खूप वेळा प्रश्न विचारले, एम एन रॉय आहेत, व्ही डी सावरकर, डॉक्टर बी आर आंबेडकरांच्यावरती आहे, राम मनोहर लोहिया हमखास विचारला जातो, जयप्रकाश नारायण, दीनदयाळ उपाध्याय यांच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. तर अशा पद्धतीने हे महत्त्वपूर्ण थिंकर्स, महत्त्वपूर्ण राजकीय विचारवंत आहेत की याच्यावरती प्रश्न हमखास विचारले जातात. त्यासोबतच युनिट 4 मध्ये आपल्याला बघता येईल की तुलनात्मक राजकीय विश्लेषणामध्ये जे महत्त्वाचे दृष्टिकोन आहेत त्यामध्ये राजकीय संस्कृती आहे, राजकीय अर्थव्यवस्था, तुलनात्मक पद्धतीनुसार जे नवीन संस्था आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, राज्य सिद्ध म्हणजे स्टेट थेअरीवरती कल्याणकारी राज्यावरती जोड्या जुळावरती असा प्रश्न विचारण्यात येतो, जागतिकीकरणाची कन्सेप्टवरती विचारण्यात येतो, राष्ट्रराज्य राजवटीमध्ये लोकशाही त्यामध्ये निवडणूक, उदारमतवादी, बहुसंख्य सहभागी हे जे काही लोकशाहीचे प्रकार आहेत त्यानुसार यावरती प्रश्न विचारले जातात. त्यासोबत जे गैरलोकशाही शासन आहे राष्ट्रवाद, नोकरशाही, हुकुमशाही, लष्कर हुकुमशाही, एकाधिकारशाही यावरती कन्सेप्च्युअल आपल्याला प्रश्न विचारले जातात. विकासाच्या बाबतीत डेव्हलपमेंट, अविकसित, अवलंबित्वावरती प्रश्न आहे, आधुनिकीकरणवरती आहे, जागतिक प्रणाली सिद्धांतवरती आणि विकास आणि लोकशाहीवरती सुद्धा असे प्रश्न विचारले जातात. यातला सगळ्यात हा महत्त्वाचा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे की सत्तेची रचना, त्यामध्ये सत्ताधार वर्ग, अभिजात वर्ग, लोकशाही अभिजात वर्ग, जी अभिनेते प्रक्रिया, निवडणूक प्रणाली, राजकीय पक्ष, पक्षव्यवस्था, स्वारस्यगट, इथून जो महत्त्वाचा पाठ आहे स्वारस्यगट, सामाजिक चळवळी, नवीन सामाजिक चळवळी असतील किंवा नागरी समाज मोहीम ह्या ज्या काही क्रांती रिलेटेड आहे त्या गोष्टीवरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्या पद्धतीने युनिट 5 मध्ये आपण बघू शकतो की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जे महत्त्वाचे दृष्टिकोन आहे याच्यावरती जास्त भर देणं गरजेचं आहे. वास्तववाद, स्ट्रक्चरल मार्क्सवाद, निओरियलिझम, सामाजिक रचनावाद, क्रिटिकल इंटरनॅशनल थेअरी अँड स्त्रीवाद याच्यावरती जोड्या जुळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वारंवार विचारले गेले प्रश्न आहेत. त्यासोबत कॉन्फ्लिक्ट अँड पीसमध्ये आपल्याला म्हणजे संघर्ष आणि शांततामध्ये युद्धाचे बदलते स्वरूप कसे आहे याच्यावरती सरळ प्रश्न विचारले, सामूहिक विनाशाची शस्त्र यावरती आहे, प्रतिबंध आहे, संघर्ष निराकरण आणि परिव हे डेटरन्स म्हटलं जातं की डेटांट किंवा हे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. संयुक्त राष्ट्र संघटना यातील अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आंतरराष्ट्रीय संबंध युनिट 5 मधील कार्यांची उद्दिष्टे विचारले जातात, संरचना कशी आहे, त्याचं नेमकं मूल्यांकन, शांतता आणि विकासवादी दृष्टिकोन एक महत्त्वाचा आहे, आंतरराष्ट्रीय कायदा आहे, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो, देन जागतिकीकरण आणि ब्रिटन वुड्स प्रणाली, WTO, G20, ब्रिक्स हे आपल्याला त्या त्या वेळच्या त्या इयरनुसार करंट रिलेटेड यावरती प्रश्न विचारले जातात. त्यासोबत प्रादेशिक संघटना ज्या आहेत ते युरोपियन युनियन, आफ्रिकन युनियन, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनवरती आणि आशियानवरती जास्त प्रश्न विचारले जातात. समकालीन आव्हानामध्ये दहशतवाद आहे, मानवी हक्क आहे, स्थलांतर निर्वासितावरती जास्त प्रश्न विचारले जातात किंवा वारंवार विचारले गेले प्रश्न आहेत. त्यासोबत युनिट 6 मध्ये आपल्याला बघते भारताचे परराष्ट्र धोरणमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे नॉन अलाइनमेंट चळवळ यालाच अलिप्तवाद चळवळ म्हटलं जातं याच्यावरती प्रश्न हमखासा विचारला जातो आणि त्यासोबत भारताचे आण्विक धोरण नेमकं कसं आहे त्यावरती सुद्धा जास्त भर दिला जातो. ठीक आहे, त्यासोबतच प्रमुख शक्तीसोबत मेजर पॉवर्स रिलेशन विथ इंडिया जे आहे ते अमेरिका आहे, रशिया आहे आणि चायनासोबत प्रश्न नक्की आहे. त्यासोबतच जे बाल बहुध्रुवीय जगाशी संबंधामध्ये युरोपियन युनियनशी आहे, ब्रिक्स आहे, आशियान आहे, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आत्ताच घेतले SCO त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात आणि त्यासोबत अकाती सहकार्य परिषद आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच जे शेजारील देशाशी संबंध जे भारताचे त्यामध्ये गुजराल डॉक्ट्रिनवर जास्त आणि पूर्वेकडे पाहक लुक वेस्टवरती प्रश्न विचारले जातात. समकालीन आव्हानामध्ये ज्या ऊर्जा सुरक्षा रिलेटेड आहे, स्थलांतरित निर्वासित, सायबर सुरक्षा, आंतरराष्ट्रीय दहशतवाद यावरती भारताचे परराष्ट्र धोरण म्हणून यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत किंवा रिपीटेड क्वेश्चन आपल्याला दिसून येतात. त्यासोबत युनिट 7 हे अतिशय महत्त्वाचं आहे, याच्यावरती बरेचसेच प्रश्न विचारले जातात. सगळ्यांचा आवडीचा विषय किंवा आवडीचं टॉपिक म्हटलं जातं जे की भारतीय संविधानाची निर्मिती नेमकी कशी झाली, काय योगदान आहे चळवळीचं, संविधान सभा असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वांचा देखील समावेश आहे, मूलभूत संरचना, वादविवाद याच्या रिलेटेड ज्या काही केसेस झाल्या
त्यानुसार यावरती प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच केंद्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री परिषद आणि त्यासोबत राज्य कार्यकारी मंडळामध्ये बघितलं तर राज्यपाल, मुख्यमंत्री जे ते जे मुख्यमंत्री जे ज्या त्या राज्याच्या आहेत त्यानुसार जोड्या जुळ्यावरती यावरती प्रश्न विचारले जातात. न्याय व्यवस्था पण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये सर्वोच्च न्यायालयावरती विचारले जातात. न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन सक्रियता, न्यायालयीन सुधारणा ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच स्थानिक ज्या संविधानिक वैधानिक संस्था आहेत ते कॅगवरती आहे प्रश्न. आयोगावरती आपल्याला विचारले जातात. जे SC ST साठी जे आयोग आहेत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे, महिला आयोग जे रिसेंटली अध्यक्ष कोण आहेत किंवा काय कार्य असतं याच्यावरती अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. जे आत्ता दिलेले महत्त्वाचे जेवढे पॉईंट्स आहेत, मुद्दे टॉपिकनुसार, ते तेवढे जरी केलेत तरी मोर देन आपल्यासाठी सफिशियंट असणार आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट आहे, युनिट आहे भारतातील राजकीय प्रक्रिया. त्यामध्ये नवीन आर्थिक धोरण नेहमी प्रश्न विचारतात. वाढ आणि मानवी विकास आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियामध्ये जे परिणाम झालेत, सामाजिक आणि आर्थिक परिणाम याच्यावरती फोकस जास्त असतो. आयडेंटिटी पॉलिटिक्स म्हटलं जातं, त्यामध्ये धर्म, जमात, जात, प्रदेश, भाषा यावरती प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्यामध्ये सामाजिक चळवळ, ज्या काही सामाजिक चळवळी आहेत शेतकऱ्यांची, कामगारांची, महिलांची, आदिवासींची यावरती प्रश्न विचारला जातो. त्यासोबत प्रादेशिकरण, राज्य जे भारतीय राज्यांची पुनर्रचना आहे यावरती फोकस दिला पाहिजे. राष्ट्रीय पक्ष कुठले, राज्य पक्ष याच्यावरती आहे. आणि जे निवडणूक राजकारण म्हटलं जातं, सहभाग, स्पर्धा, प्रतिनिधित्व किंवा आत्ताचे जे इमर्जन्सी ट्रेंड आहेत त्याच्यावरती भारतातील राजकीय प्रक्रिया म्हणून युनिट 8 वरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच युनिट 9 मध्ये लोकप्रशासन आपण बघू शकतो. लोकप्रशासनमध्ये महत्त्वाचं म्हणजे नेमकं खाजगी आणि सार्वजनिक दृष्टिकोन नेमका काय, त्यामध्ये निर्णय घेणे, पर्यावरण दृष्टिकोन कसा आहे यावरती जास्त फोकस आहे. सार्वजनिक प्रशासन आणि सिद्धांत संकल्पना जर बघितली तर वैज्ञानिक व्यवस्थापन सिद्धांत, तर्कशुद्ध निवड पद्धती, नवीन सार्वजनिक प्रशासन असेल, विकास प्रशासन असेल, तुलनात्मक सार्वजनिक प्रशासन असेल, उदारीकरण, जागतिकरणाच्या काळात सार्वजनिक प्रशासनाचं किंवा लोकप्रशासन नेमकं बदलतं स्वरूप कसं होतं यावरती देखील प्रश्न विचारले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सायंटिफिक मॅनेजमेंट सिद्धांत याच्यावरती जे संस्थेचे सिद्धांत आणि तत्वे जे आहेत याच्यावरती शक्यतो जोड्या जुळवा याच्यावरती जास्त प्रश्न आपल्याला या पद्धतीने विचारलेले आहेत. त्यासोबतच जे कम्युनिकेशन आहे, हे चेस्टर बर्नर प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन आहे याच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत. हे आपल्या लोकप्रशासनाबाबत बघता येईल. देन लास्ट युनिट इज दॅट भारतातील शासन आणि सार्वजनिक धोरण. तर यामध्ये काय बघताल की कार्यकारी, प्रशासकीय, हे फारच महत्त्वाचं आहे की नेमकं कुणाचं कशावरती कसं नियंत्रण आहे. म्हणजे कार्य प्रशासकीय अर्थसंकल्पीय नियंत्रण असेल किंवा संसदीय समित्यावरचं नियंत्रण असेल, कायदे मंडळाचं न्यायालयावरती नियंत्रण किंवा कार्यकारिणीवरती नियंत्रण असेल, देन प्रशासकीय संस्कृती कशी आहे, भ्रष्टाचार, प्रशासकीय सुधारणा कोणकोणत्या झाल्यात यावरती या पॉईंटमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. नंतर सुशासनासाठी ज्या संस्थात्मक यंत्रणा आहेत, म्हणजे माहितीचा अधिकार असेल, ग्राहक संरक्षण कायदा असेल, नागरिकांची सनद, त्याच्यावरती प्रश्न विचारले आहेत. नियोजन आणि विकासमध्ये विकेंद्रित योजना हमखास प्रश्न आहे. विकासाचे नियोजन, शाश्वत विकासावरती हमखास क्वेश्चन असतो. सहभागी विकास आहे. ई गव्हर्नन्समध्ये सुद्धा हल्ली विचारला जातो. आणि हा एक सर्वात महत्त्वाचा शेवटचे 2 पॉईंट आहेत, गृहनिर्माण, आरोग्य, पिण्याचे पाणी, अन्न सुरक्षा, मनरेगा, जे NRHM, RTI या विशेष संदर्भात जे काही महत्त्वाच्या पब्लिक पॉलिसीज आहेत त्या रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच जनसुनवाई आणि सोशल ऑडिट म्हणलं जातं, सामाजिक लेखापरीक्षण जे आहे त्याविषयी आपल्याला या पॉईंटवरती वारंवार प्रश्न विचारले जातात. थोडंसं हे परत रिपीटेड वारंवार व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमके मुद्दे ज्या त्या टॉपिकमधला जो सिलेबस आपल्याला एवढा भरमसाठ मोठा दिसून येतो पण त्यातले जितके महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरतीच आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. वारंवार ते क्वेश्चन आपल्याला किंवा वारंवार तो जो काही पार्ट आहे तो आपल्याला रिपीट करून वारंवार त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, रिव्हिजन करायचं, जेणेकरून आपला जो काही हातचे मार्क्स आहे जे वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नाबाबत जे काही हातचे मार्क्स असतात त्याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त काय होऊ शकतं, मार्क्स मिळू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने जे महत्त्वपूर्ण राज्यशास्त्र विषयातील जे महत्त्वाचे टॉपिक्स होते त्यावरती आज आपण चर्चा केलेली आहे. त्यासोबतच आणखी नवीन ज्या गोष्टी आहेत त्याविषयी तर आपण चर्चा करणारच आहोत, पण लवकरात लवकर आमची जी नवीन बॅच चालू होते 1 जुलैपासून, त्या
बॅचसाठी लवकरात लवकर जॉईन होणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी मागेही आपला आत्ता व्हिडिओ कट ऑफ बाबत सांगितलेला होता, ज्यांचा स्कोअर 150च्या आतमध्ये आहे किंवा जवळपास 155 म्हणायलाही हरकत नाही, जे 155च्या आसपास ज्यांचा स्कोअर आहे त्यांनी परत अभ्यास करायला करायला हरकत नाही, म्हणजे करायला हवा. ज्यांचा 160+ 165+ त्यांचा स्को म्हणजे मार्क्स आहेत त्यांनी कुठेतरी थोडंफार सेफ राहायला हरकत नाही आहे. मात्र ज्यांचा खरंच 150च्या आहे, 155च्या ज्यांचा स्कोर आहे, त्यांनी परत जोमाने अभ्यास करायला हवा. आणि त्याकरिताच ही आम्ही नवीन बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर लवकरात लवकर आपलं नाव एनरोल करा, जेणेकरून आपले या बॅचचा फायदा होईल आणि लवकरात लवकर आपली येणारी जी सेट आहे ती तुम्हाला निघेल. ठीक आहे, तर यासोबतच आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद.